होते मी सगळ्यांची नाव घेत आणि तेव्हाचा हा संघर्ष सुरू। शेवटी हा संघर्ष तेव्हापासूनचा म्हणजे 97 आणि आज 2023 27 वर्ष हा संघर्ष आम्ही केला। दर पावसाळ्यामध्ये आम्ही देवाकडे प्रार्थना करायचो तेव्हा आम्ही नगरसेवक होतो, आपल्या वार्डातली इमारत पडू नये, आमदार झालो मतदार संघातली इमारत पडू नये असे देवाकडे आम्ही धावा करायचो। पण दुर्दैवाने ते अति धोकादायक इमारती त्या पावसाळ्यामध्ये एकाच दुसरी इमारत तर पडायची आणि आम्ही उघड्या डोळ्याने ते पाहत राहायचो, कशाला पाहिजे ती आमदारकी। मग तुम्ही पाहिली चित्रफित सभागृहामध्ये, सभागृहामध्ये आम्ही गेल्यानंतर सभागृहात आम्हाला सभापती अध्यक्ष त्यांनी थांबवलं। आम्ही बोलो का थांबणार, आम्ही किती थांबणार, किती बळी पाहणार, आणखी किती बळी घेणार सरकार, याचा कुठेतरी सोक्षमोक्ष लावला पाहिजे। या आमदारकीचा उपयोग काय जर आम्ही उघड्या डोळ्याने आमच्या मतदारसंघातले लोक मरत असताना पाहत असू। मग मी शेवटच्या टोकाची भूमिका घेतली, तुम्ही निर्णय घेणार नसाल तर एकनाथ शिंदे विधानसभेच्या गच्चीवरून खाली उडी मारून आत्महत्या करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।